सध्या सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलं स्थापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातल्या त्यात माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडींना वेग आलाय. कालच अकलूजमध्ये महाविकास आघाडीचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा सत्कार सोहळा काल पार पडला या महाविकास आघाडीच्या शक्ती प्रदर्शनानंतर. मात्र आता माढा विधानसभा मतदारसंघामध्ये वेगळ्याच घडामोडी घडत आहेत. आज सकाळी पुण्यातील मोदी बागेत मोहिते पाटलांचे विरोधक समजले जाणारे अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी मुलगा रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेतलेली होती. त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश देखील होणार असल्याचे वृत्त सकाळपासूनच माध्यमांमध्ये झळकतंय. मात्र शिंदेंच्या या भेटीला मोहिते पाटील गटाकडून देखील जशास तसं उत्तर देण्यात आलंय. माढा विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मात्र आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये माढा मतदारसंघ हा काँग्रेसकडे घेऊन माढ्याची उमेदवारी रणजितसिंह मोहिते पाटलांना मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होतीये. कालच काँग्रेसचे बडे नेते असलेले सुशीलकुमार शिंदे यांचा जाहीर सत्काराचा विराट कार्यक्रम मोहिते पाटलांनी आयोजित केलेला होता. त्यानंतर आता रणजितसिंह मोहिते पाटलांनी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची भेट घेतल्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे. कालच महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर बोलताना सोलापूर जिल्ह्यासाठी कोणतीही तडजोड करायची माझी तयारी असल्याचं वक्तव्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी केलं होतं. त्यानंतर आज त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेऊन मोठं पाऊल उचललंय.